भरधाव एसटी बसने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीची मोडतोड होऊन चालक जागीच ठार झाला. त्यानंतर अनियंत्रित बस रस्त्याच्या कडेला जाऊन खोलगट भागात शिरली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना दुखापत झाली नाही. अपघाताची ही गंभीर घटना दुपारच्या सुमारास दारव्हा रोडवरील एमआयडीसी परिसरात घडली. उत्तम गायकवाड वय 50 वर्ष राहणार बंजारी फैल असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मेसचे डबे पोहोचवण्याचा व्यवसाय करायचे. नेहमीप्रमाणे दुपारी ते दुचाकी MH 29H2817 ने एमआयडीसी परिसरात असलेल्या स्कूल ऑफ स्कॉलर्स कडे डबे पोहोचवण्यासाठी जात होते. दरम्यान यवतमाळ कडून लातूर कडे जात असलेला भरधाव एसटी बस क्रमांक MH 40AQ 4342 ने त्याला कट मारला. त्यामध्ये दुचाकीची मोडतोड होऊन उत्तम हा गंभीर जखमी झाला. काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर एसटी बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात शिरली. ती एका उंचवट्याला अडल्या गेल्याने सुदैवाने उलटण्यापासून बचावली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना इजा झाली नाही. ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती हाकेच्या अंतरावर असलेल्या लोहारा पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी मृत उत्तम गायकवाड यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. लोहारा पोलिसांचा कारभार ढेपाळला. यवतमाळ ग्रामीण शहर आणि अवधूतवाडी या 3 ठाण्यातील हद्द कमी करून तेथील कामाचे विभाजन करण्यासाठी लोहारा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसात या ठाण्याचा कारभार पूर्णपणे ढेपाळला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आज दुपारी दारव्हा मार्गावर अपघाताची संबंधित घटना घडली. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घटनास्थळ होते. असे असताना वृत्त लिहिसवर म्हणजेच घटनेपासून तब्बल 8 तास या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. या संदर्भात पोलीस ठाण्याच्या दूरध्वनीवर वारंवार विचारणा करूनही गुन्हाच दाखल व्हायचा आहे असे उत्तर देण्यात आले.